यंदा केंद्रीय अर्थसंकल्पात जरी रेल्वे अर्थसंकल्प विलीन झाला असला तरी रेल्वेला काय मिळणार हा प्रश्न पुन्हा समोर येतोच. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या असंख्य समस्या आहेत. यंदा या सगळ्या प्रवाशांना, जे दररोज लाखो प्रवासी मुंबईतल्या रेल्वेमधून प्रवास करणार, त्यांना काय मिळणार हे जाणून घेणार आहोत. त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेणार आहोत. सकाळचा प्रवास करतो ना आम्ही 4 दरम्यान, तेव्हा कोण पोलीस सुरक्षा नसते, ते सगळे पूर्ण ट्रेन खाली असते महिला, त्याच्यामध्ये 1-2 स्त्रिया आम्ही असतो. ट्रेनमध्ये खूप रश असते, त्यामुळे फेऱ्या वाढायला हव्यात. ट्रेनच्या फेऱ्या वाढवायला पाहिजेत, म्हणजे त्याच्यामुळे गर्दी कमी होईल. आणि खरं तर गर्दीसाठीच बघायला पाहिजे, कारण की त्याच्यामुळे ॲक्सिडेंट वगैरे होतात ना, त्यामुळे ते जर म्हणजे ट्रेनची संख्या वाढवली तर म्हणजे ॲक्सिडेंट पण कमी होतील, बाकी खूप गर्दी असते ट्रेनमध्ये. तर सुरक्षा महिलांसाठी वाढवायला हवी, त्याचबरोबर ट्रेनच्या फेऱ्या देखील वाढवायला हव्यात. यासोबतच लेडीज स्पेशल ज्या ट्रेन आहेत त्याची संख्या देखील वाढवायला हवी, अशा अनेक मागण्या महिला प्रवाशांकडून करण्यात येतात. व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज सह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.